वैसे तो पंडित कुमार गंधर्व जी किसी परिचय के मोहताज नहीं हैं। पंडित कुमार गंधर्व जी का नाम ही अपने आप में एक परिचय है। पंडित कुमार गंधर्व, जिनका असली नाम था शिवपुत्र या सिद्धरामैया कोमकाली मठ, गायकी के महान प्रतिभा के धनी इस नायक ने अपनी शानदार गायकी से संगीत के असीम विश्व को एक नया ही आयाम दे दिया। हम सभी उन्हें पंडित कुमार गंधर्व जी के नाम से जानने और पहचानने लगे। पंडित कुमार गंधर्व म्हणले की मराठी रसिकांच्या मनामध्ये चटकन त्यांची काही अजरामर अशी जी भावगीतं झाली, आज अचानक गाठपडे, ऋणानुबंधाच्या, उठी उठी गोपाळा, किंवा मग मला उमजलेले बालगंधर्व, यातली त्यांनी गायलेली काही नाट्यपद ही चटकन स्मरणामध्ये येतात। आणि हिंदी भाषी असतात त्यांना कुमारजींची कबीरानी कबीराची निर्गुणी भजनं ही चटकन स्मरणात येतात। पण ह्याच्या पलीकडे कुमारजींनी त्यांच्या आयुष्यामध्ये भारतीय अभिजात शास्त्रीय संगीत हा पाया धरून जे खूप मोठं काम केलेलं आहे संगीत क्षेत्रामध्ये, ते ज्या तऱ्हेने ज्या प्रमाणामध्ये लोकांपुढे यायला पाहिजे ते आलेलं नाही असं मला सतत मनामध्ये कुठेतरी वाटत होतं। आणि तिथून या कार्यक्रमाची खरी संकल्पना मनामध्ये आली। कुमार गंधर्व दर्शन पुष्करनी जो केलेला कार्यक्रम आहे त्याची कन्सेप्ट फार छान आहे। म्हणजे कुमारांविषयी आपल्याला माहिती असते, कुमारांची गाणी ऐकलेली असतात, कुमार आवडीचेच आहेत, लाडके आहेत, त्याच्यात फारच नाही। पण कुमारांचा जो प्रवास आहे तो माझ्यासारख्या किंवा सामान्य माणसांना माहीत नसतो। म्हणजे फार लहानपणी ते गात होते आणि त्याच्यानंतर काय काय त्यांच्या आयुष्यात बदल घडले वगैरे वगैरे थोडंसं ऐकलेलं असतं। पण प्रत्यक्ष त्याच्या कार्यक्रमामध्ये कुमारांचं चौथ्या पाचव्या वर्षीचं जे काही बघायला मिळालं, त्याच्यानंतर त्यांचा प्रवास कसा घडत गेला आणि कुमार मोठे आहेत म्हणजे का मोठे आहेत, केवळ आम्हाला गाणं आवडतं असं नाही, तर तो प्रवास समजला की त्याच्या मागचं काय म्हणायचं गूढ उकलून आल्यासारखं येतं। बनुरे गाणं मला एकदा ऐकायचं योग आला आणि ते गाणं ऐकल्यानंतर मला पहिल्यांदा एकदम असं वाटलं काही गॅप खूप मोठी आहे काळाच्या दृष्टीने पाहिली तर। कुमार गंधर्वांचं जाणं आणि पुष्करचं येणं त्याच्यामधली जी काळाची गॅप आहे ती खूप मोठी आहे। पण त्यानंतर मला एकदम असं वाटलं की अरे कुमारांच्या गाण्याची सही सही आठवण करून देतो हा माणूस मला। आणि म्हणून खरं म्हणजे मी मला गाण्यातलं काय फारसं कळतं वगैरे असं अजिबात माझा दावा नाही, पण त्याचं गाणं ऐकल्यानंतर मला एकदम असं वाटलं की बाबा हा मनुष्य आपला गायक आहे।
त्यांना नुसतंच त्यांच्याबद्दलच काही गोष्टी त्यांच्या गायनाबद्दलच्या या गोष्टींमध्ये वेगळं वेगळं अडकून न पडता एकातून एक गोष्टी पुढे सरकत जातात आणि त्यांच्या बहुआयामी गायकीचा खूप सुंदर अनुभव प्रेक्षकाला मिळतो. अगदी अथकच नाही इथेपर्यंत खिळवून ठेवणारा असा हा प्रयोग आहे. अर्थातच कुमारांचं प्रत्यक्ष पडद्यावर होणारं दर्शन आणि पुष्करच्या आवाजातून होणारं दर्शन हे दोन्हीही खूप सुंदर आहे. प्रयोग अतिशय चांगला होतो, प्रत्येकाने अनुभवायला हवा असा हा सुंदर प्रयोग आहे असं मला वाटतं. उनकी इस गायकी ने न केवल उस समय के रसिक जनों को बल्कि उस समय के महान गायकों को भी एकदम दंग करके रख दिया था. संगीत विश्व में एक प्रश्न चिन्ह जैसे वाक्यों का इस्तेमाल कर उनके इस गायकी की सराहना की गई. दुसरं मला या कार्यक्रमाचा विशेष वाटतं की एखादी मैफिल घेतली आपण आणि हा कार्यक्रम घेतला तर या कार्यक्रमामध्ये एक समग्र दर्शन जे मिळतं आहे आपल्याला केवळ कुमारांचं नाही त्यांच्या बदलत गेलेल्या गायकीचं आणि एकूण गायन दर्शन म्हणून तर ते एखाद्या कार्यक्रम बघण्यापेक्षा फार वेगळं आहे. म्हणजे जसं आम्ही चित्रकलेमध्ये छोटी स्केचेस करतो, लहान मोठी चित्र काढतो आणि एखादं मोठं पेंटिंग करतो. ओके, म्हणजे ओल्ड मास्टर जास्ती करायचे आजकालचे आम्ही नवीन लोक तेवढी करत नाही तर तसं हा मला ओल्ड मास्टरचा मेगा पीस असं म्हणावं असं वाटेल समग्र दर्शन. कुमार गंधर्व म्हणजे भारतीय संगीतातले एक अजरामर असं नाव. कुमारजींची गायकी आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य करते. त्यांच्या अजरामर सांगीतिक जीवनाचा प्रवास उलगडणारा कुमार गंधर्व दर्शन हा कार्यक्रम आज पुण्यात सादर करण्यात आला. कुमार गंधर्वांच्या सांगीतिक व्यक्तिमत्वाचे विविध पैलू दृकश्राव्य आणि अभिवाचन माध्यमातून रसिकांसमोर उलगडून दाखवण्यात आले. या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाची संकल्पना आणि आयोजन ग्वाल्हेर घराण्याचा युवा गायक पुष्कर लेले याने केलं होतं. मला पुष्करचा हा उपक्रम स्तुत्य वाटतो. सहसा आपल्याकडे आवडत्या कलाकाराचं एक मंदिर बांधून त्याला गाभाऱ्यात बसवून त्याची भक्तिपूजा केली जाते पण या ठिकाणी पुष्करनी कुमार गंधर्वांना त्यांच्या संगीताचा समग्र विचार करण्याचा मनसुबा रचून त्यांना आकलनाच्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न केला. आज मुझे कृष्णराव मजुमदार बाबा साहब के घर पे ऐसा लगा कि आज मुझे गाना आ गया है जीवन के इस दर्दनाक दौर में कुमार जी की प्रथम पत्नी और शिष्या भानुमती जी ने सावित्री के तप भाव से उनकी सेवा की. रीम झीम रीम झीम रीम झीम रीम झीम रीम झीम रीम झीम प्रेम झेम रेम झ प्रेम झेम रेम झ प्रेम झेम रेम झ मेवला बरसे मेवला 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 बरसे मेवला बरसे रेम झेम रेम झ प्रेम झेम रेम झ मेवला बरसे कथक
ची अभ्यासक असल्यामुळे कुमारजींच्या बंदिशींवर खूप काम केलंय आणि पुष्करनी काही काही बंदिशी इतक्या समर्थपणे गायल्या की अगदी त्या मनाला स्पर्श करून गेल्या. ऋत आई बोले मोरारे असेल किंवा रसिया को नार बनावरी असेल, फार सुंदर. मला असं वाटतं की एखाद्या नृत्याच्या अभ्यासकाला गाणं चालू असताना समोर जेव्हा नृत्य दिसतं ना तेव्हा ते गाणं उत्तम झालेलं असतं. रसिया को नार एखादा आपल्याला उत्साह येतो ना, आपण एखाद्या कार्यक्रमाची निर्मिती करतो आणि मग तो कार्यक्रम विरून जातो, तर असं हे व्यक्तिमत्व नाही आहे. कुमारजींचं हे व्यक्तिमत्व, त्यांचा संपूर्ण हा सांगीतिक प्रवास हा प्रत्येक रसिकापर्यंत गाण्याच्या पोचलाच पाहिजे जगभरातल्या. लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा वल्लभा, लक्ष्मी वल्लभा दीनानाथ पद्मनाभा, लक्ष्मी वल्लभा सुख बसे तारांचा राणा.